नमस्कार मंडळी। तर प्रथम माझ्या सिंगर विजय मुकादम या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आहे शनिवार, तर आम्ही आज चाललो आहे ब्राह्मण करवले गावात शनि मंदिरावर शनिदेवाचं दर्शन घ्यायला। बघा स्वरूप पण आहे बरोबर। तर आजकाल तुम्हाला आम्ही आता सर्वांना माहीत झालं आहे कुठून कसं जायचं कसं नाही ते सर्व माहीत आहे सर्वांना, म्हणून आज आम्ही ते काही शूट करणार नाही आहोत। आज फक्त शूट होईल आज इथनं निघताना आणि तिकडनं येताना, आणि तिथलं काय जर गर्दी असेल काय असेल ते दाखवणार आहे आज आम्ही। तर याला घेऊन चाललो आहे आम्ही स्वरूप। आम्ही आता निघलो आहे आमच्या गावातून, साधारणतः आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागू शकतो तिथे पोचायला। तर आम्ही पोचलो इथं आता, आणि भरपूर गर्दी आहे इथं। गाड्या बघा किती आहेत, तुम्हाला दाखवतो मी। भरपूर आहे पब्लिक, इथून बघा गाड्या दिसतं, पब्लिक पण भरपूर आहेत। आज भरपूर गर्दी आहे। तर आम्ही आता दर्शन घेतल्यावर तुम्हाला भेटतो। सध्या आम्ही पहिला आंघोळ करून घेतो, नंतर तुम्हाला भेटतो आम्ही। तर चल सरो आंघोळ करू, चल आंघोळ करतो चल। आपलं सगळं सामान थांब जरा, तुला हे नाही आणलं छत्री नाही आणलं ना। हा पाऊस झाला, थांब जरा थांब। पाऊस थोडा आता चालू झाला आहे, त्याच्यामुळे आता 5 मिनटं थांबतो आम्ही, नंतर आम्ही जातो। गर्दी भरपूर आहे, तिथे आंघोळ करायला पण भेटणार नाहीत लवकर, तिथे भरपूर गर्दी आहे आज आंघोळ करायला। ठीक आहे, तर आम्ही नंतर भेटतो तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर। तर आमची आता आंघोळ वगैरे झाली आणि दर्शन सुद्धा झालेलं आहे। भरपूर गर्दी होती आज, ग्रुप किती गर्दी होती ना, भरपूर गर्दी होती ना। आज आम्हाला वेळ लागला दर्शन घ्यायला, कारण गर्दी तेवढी होती। आणि अजून येत किती गर्दी आहे बघा, अजून हे बघा भरपूर गर्दी आहे। तर आम्ही झालो त्या आजीचे पैसे द्यायला, त्यांच्याकडनं आम्ही तेल वगैरे घेतलेलं ना, ते द्यायला झालं। आता गर्दी बघा किती इथं, आज भरपूर गर्दी झालेली आहे। तर आम्ही आता पेटीएम बघायला लागेल पहिले कुठेतरी आम्हाला। तर बघा इथं भरपूर गर्दी आहे बघा, आता इथं बघा नाही जा तिथे जा उभा रा हो इथं। गर्दी बघा किती आहे, भरपूर गर्दी आहे इथं। मी बघाल तर पाऊस पण आला आहे आता, गर्दी म्हणजे आज भरपूर। तर आम्ही आता जरा पहिलं पेटीएम बघतो, तर आम्ही आज परत घरी विसरलो। आता पेटीएम बघतो जरा, पेटीएम बघितल्यानंतर त्यांचे तिथनं पैसे घ्यायचे आणि द्यायला द्यायचे बजरंग बघितले तर पहिला पेटीएम बघा लागेल। पेटीएम बघितल्यानंतर हे करायला लागेल। ठीक आहे, तर आम्ही एक एक समोसा खातो पहिला, तेव्हा पेटीएम करू, मग तिथून पैसे घेऊ आम्ही। तर नंतर भेटू आपण, की आम्हाला पैसे भेटलेले आहेत। आम्ही जातो आहे, आमच्या आत फजेती झालेली, पण या मागे कॅन्टीन आहे बघा, या आमच्या ओळखीच्या निघल्या आणि त्या ब्राह्मण करवल्याचे आहेत, तर त्याने आमची मदत केली। तर त्या आईने आमची मदत केली, आम्ही गुगल पे मारले त्यांना 150 रुपये आणि त्यांनी आम्हाला 150 रुपये दिले। तर आम्ही जाऊन ते 150 आपले तेल वगैरे घेतो ना, ते आजी असतात तिथे, त्यांना दिले। कारण त्यांनी ते कसं ते पहिले पैसे न घेत ना, आपण कसं आंघोळ करून गेल्यावर पैसे नाही घेत ना बरोबर, तर त्या ठेवतात पैसे। पण सर्व म्हणजे तिथे येतात ना दर्शनाला, ते सर्व व्यवस्थित पैसे देतात त्या आजीला, आणि ते पण कोणाकडे येणं करत, ते फक्त हिशोब करते आणि टाकते का एवढे एवढे तुमचे पैसे झाले, मग ते देतात आपल्याला। आभार मानले आम्ही का, थँक्यू म्हणून, का तुम्ही आमची मदत केली म्हणून टायमावर आम्हाला वेळेवर पैसे दिले। आम्ही घरी पॉकेट विसरलेलो, तर ओळखीच्या निघल्यामुळे ते दिले आपल्याला, आणि ते करतात मदत, प्रत्येकाला करतात असं नाही आम्ही ओळखीचा म्हणून नाही, तर दुसरं कोण असेल तर मदत केलीसी।
तर ठीक आहे, आम्ही तर आता निघतोय आणि बघू, जर आम्हाला जर शाळेतील मुले भेटली बामालीची वाकलंची, आम्ही त्यांना उत्तर घेणार आहोत. तर त्यांची जर ते जर भेटली आम्हाला तर त्यांच्यासोबत थोडीशी गप्पा करू आम्ही. तोपर्यंत नाही भेटले तर इथून आपला व्हिडिओ एंड होईल. आणि जर एंड झाली व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब, आमच्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय, नंतर जर मुलं भेटली तर भेटू परत, नाहीतर इथूनच बाय.